नमस्कार, मी राहुल सोनकांबळे। आज आपण नेटसर्फ कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीच्या माध्यमातून मुक्काम पांगरी तालुका जिल्हा हिंगोली या ठिकाणी आपण शेतकरी बंधू दत्तात्रय ग्यार यांच्या शेतावर आलेलो आहोत। आपण त्यांना जुलै महिन्यामध्ये नेटसर्फ कंपनीचे बायोफिट प्रोडक्ट हे त्यांना हळद ह्या पिकासाठी वापरण्यासाठी दिले होते आणि त्यांनी योग्य पद्धतीने वापर करून त्यांना असा खूप छान असा रिझल्ट आलेला आहे। आज दिनांक 17/11/2021 आहे। आज आपण त्यांच्या हळदीच्या प्लॉटवर आहोत। आपण त्यांनाच विचारूया की नेटसर्फ कंपनीचे बायोफिट प्रोडक्ट वापर करून त्यांनी कशा पद्धतीने रिझल्ट घेतलेला आहे व त्यांना शेजारच्यांच्या प्लॉटमध्ये आणि आपल्या प्लॉटमध्ये काय डिफरन्स जाणवत आहे। नमस्कार सर। नमस्कार। बॉटल खाली ठेवा सर। तुमचा परिचय सांगा। दत्ता विठ्ठल घ्यार। बर, मुक्काम पांगरी ता ओके सर, तुम्ही हे नेटसर्फ कंपनीचे जे प्रोडक्ट वापरले आहेत, तर सुरुवातीला ह्या प्रोडक्टचा तुम्हाला विश्वास होता का? चालेल। बर, हे प्रोडक्ट तुमचे बंधू पुण्यावरनं पाठवले होते, त्यावेळेस तुम्हाला त्या विश्वास नव्हता, तरी पण ह्या प्रोडक्टला बंधूंना पाठवल्यामुळं प्रोडक्ट वापरण्यास आले। आणि आत्ता तुम्ही किती स्प्रे केलेले आहेत? तीन वेळेस फवारणी केलेली आहे। टिमरीज Bio99 आणि शेत च्या मिळून तुम्ही तीन फवारण्या केलेले आहेत। आणि पाण्यातून किती वेळेस सोडलेला आहे? तीनदा सोडले। बर, पाण्यातून शेत आणि NPK तीन वेळेस पाण्यातून सोडलेलं आहे। बर, रासायनिक खत काय वापरले का तुम्ही ह्या प्लॉटला? एक डोस दिला, समजा दोन डोस। किती किती खत वापरला? चार चार पोते खत वापरलेलं आहे। नाहीतर जर जैविक औषधं न नेटसर्फचे जर प्रोडक्ट नसते वापरले तर तुम्हाला किती खर्च करावा लागला असता? किती? म्हणजे गॅर साहेबांचं असं म्हणणं आहे की एकरी 30 पोते खत वापरला असता, पण आत्ता फक्त 8 पोते खत वापरलेलं आहे। म्हणजे साहेबांचं जवळपास 60-70% रासायनिक खताचा खर्च कमी झालेला आहे। बर सर, आता तुम्ही खर्च तर कमी केलेला आहे, पण तुमचा प्लॉट आता शेजारच्या तुलनेत जर बघितला तर कसा आहे? म्हणजे शेजारच्या प्लॉटमध्ये जर बघितला तर तुमचा प्लॉट छान आहे। आणि बहुतांश आपण मराठवाड्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला होता आणि पावसामुळे खूप प्लॉटवर आज करपे आणि बुरशीचं प्रमाण आलेलं आहे, पण गॅर साहेबांनी नेटसर्फ कंपनीचे बायोफिट प्रोडक्ट हे वापरून त्यांचा प्लॉट हळदीचा असा अप्रतिम असा रिझल्ट आलेला आहे। आता हा जो रिझल्ट आहे, तर हा रिझल्ट बघून तुम्ही समाधानी आहात का? समाधानी। बर, तुम्ही समाधानी आहे। बर सर, नमस्कार। तुमचा परिचय? आपल्यासोबत गावातील प्रत्यक्ष शेतकरी पण आहेत, आपण त्यांचा परिचय आणि ते पण आज आपल्यासोबत आहेत, त्यांचा परिचय आणि हळदीचा प्लॉट विषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। हा, ओके सर, तुम्ही आत्ता आपण हळदीच्या प्लॉटवर आहोत, तर आत्ता आपण शेजारच्या किंवा आपण गावातील प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या हळदीचे प्लॉट बघतो आणि ह्यांनी तर सांगितलं की मी 70% रासायनिक खत कमी केलेलं आहे, तर आता तुम्ही प्लॉटवर आहे, तर तुम्हाला काय वाटतं ह्या प्लॉटकडे बघून? एकदम चांगला प्लॉट आहे। बरं, एकदम छान पद्धतीने प्लॉट एकदम चांगला आहे। बरं, चांगला आहे, रिझल्ट बी चांगली आली, चांगली औषध। बरं, रिझल्ट पण चांगले आहे। दोन तीन प्लॉट आहेत ना, चांगले छान प्लॉट आहेत। बघा, रिझल्ट पण छान आलेले आहेत, म्हणजे आपल्यासोबत शेजारी शेतकरी पण आहेत, शेतकरी बांधव पण आहेत, त्यांना पण असं वाटतं की गॅर साहेबांनी हे प्रोडक्ट वापरलेत आणि रिझल्ट आलेला आहे। बरं, आणि बरं, नेटसर्फ कंपनीचा किती खर्च आला तुम्हाला? 12,000 रुपयामध्ये साहेबांनी 1 एकरचा प्लॉट केलेला आहे। आणि जर हे जर खर्च नसता केला तर तुम्हाला किती खर्च करावा लागला असा एकरी? म्हणजे बघा, साहेबांचे जवळपास आज आपण 50% प्लस रक्कम वाचवलेली आहे। एक तर पैसे वाचलेले आहेत आणि उत्पन्न पण जोरदार आहे। सर, नेटसर्फ कंपनीचे प्रोडक्ट वापरल्याबद्दल आणि नेटसर्फ कंपनीला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद। धन्यवाद। थँक्यू।